नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून विजय देशमुख यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आज नियुक्तीपत्र। आलेगाव येथे हिंदू युवकाचे केले धर्मांतरण, परिवाराला दिली धमकी, पोलीस आले ऍक्शन मोडवर। कॅफेमध्ये पकडले मुले मुली, पोलीस स्टेशनला आई वडिलांनी फोडला टाहो, पोलिसांनी केली धाडसी कारवाई। ड्रोन पायलट केंद्र मंजुरीमध्ये विदर्भावर अन्याय, विदर्भासोबत भेदभाव केल्याचा बेरोजगारांचा आरोप। अग्निशमन विभागाचा टोल फ्री क्रमांक अनेक दिवसांपासून बंद, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मागणी। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला महानगर जिल्हाध्यक्ष पदावर विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे विजय देशमुख यांना नियुक्तीचे पत्र दिले। राज्यातून सर्वप्रथम अजितदादा पवार यांना समर्थन करण्यासाठी विजय देशमुख यांनी पुढाकार घेतला होता। हे विशेष अकोल्यातील राजकीय क्षेत्रातील आश्वासक व्यक्तिमत्व असलेले विजय देशमुख यांच्यावर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी जबाबदारी आज सोपवली आहे। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विजय देशमुख यांना अकोला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले। याविषयीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात विजय देशमुख यांना दिले। अजितदादा पवार यांना संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वप्रथम विजय देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला होता। त्यांची चर्चा संपूर्ण राज्यात होती। तरुणांचा आश्वासक चेहरा, अभ्यासक, तळागाळातील कार्यकर्त्यांना मदतीला धावून जाणारे, गोरगरिबांच्या संकटात मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून विजय देशमुख यांच्याकडे पाहिले जाते। अजातशत्रू विजय देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरील नियुक्तीचे अकोल्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेतृत्वाने स्वागत केले आहे। मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र देताना विजय देशमुख यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी, नितीन झापर्डे, मनोज गायकवाड, सचिन वाकुडे, रहीम पेंटर, फैयाज खान, अजय मते, बुडन गाडेकर आदींची उपस्थिती होती। अकोला जिल्हा महानगर अध्यक्षपदी ही नियुक्ती झाली आहे। राज्यातील शिवसेनेचे शिंदे, भाजपाचे फडणवीस आणि पवार सरकार असताना अकोल्यात धर्मांतरण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। अकोल्याचे पालकमंत्री फडणवीस असताना हिंदूंचे धर्मांतरण झाल्याची गंभीर बाब समोर आली असून विश्व हिंदू परिषद आंदोलनाच्या पावित्र्यात आली आहे, तर समाजातील सर्व स्तरातून याचा निषेध होत आहे। आलेगाव येथील हिंदू परिवाराला पैशाचा मोह दाखवित धर्म परिवर्तन करण्याची जबरदस्ती करण्यात आली, तर घरातील मोठ्या मुलाचे मुस्लिम धर्मात धर्म परिवर्तन करत त्याला जबरदस्ती बुलढाणा येथील उंद्री परिसरात कोंडून ठेवल्याची बाब समोर आली आहे। दरम्यान याविषयी मुलाच्या आईने हिंमत दाखवित चांदनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही। जेव्हा भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी याविषयी फोन केल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि त्यांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। 4 महिन्यापूर्वी शुभम याला आलेगाव येथील महिलेच्या शेजारी राहणाऱ्या अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले यांनी मुलाला फूस लावत धर्म परिवर्तनाचे उद्देशाने हैदराबाद येथे नेले असा आरोप मुलाच्या आईने केला आहे। त्यानंतर चौकशी अंती मुलाच्या आईला मुलगा शुभम हैदराबाद येथे न जाता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ग्राम उंद्री येथील मदरसा येथे नेल्याचे लक्षात आले। उंद्री येथे मुलाचे धर्म परिवर्तन केल्याची बाब समोर आली असून शुभम आता मोहम्मद अली झाला आहे। याविषयी आलेगाव येथील संबंधितांना मुलाच्या आईने विचारणा केली असता त्यांनी सर्व परिवाराने धर्मांतर करा नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली आहे। शुभम ग्राम आलेगाव येथे घरी परत आला। शुभम घरी आल्यानंतर कोणाशी व्यवस्थित बोलत नव्हता, तो चिंताग्रस्त व विचारात राहत आहे। त्याच्या हातपायात काळे धागे बांधून ठेवले होते। तुमचे गावात एकटेच घर आहे, तुम्ही धर्म परिवर्तन करा नाहीतर तुम्हाला जीवाने मारून टाकू, तसेच तुमच्या मुलाला सुद्धा मारून टाकू अशी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली।
आलेगाव येथील अल्ताफ अन्सार व गावातील शेख तन्वीर व शेख आजिम शेख मंजूर या चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी पैशाचे अमिष दाखवून व धर्म न स्वीकारल्यास आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. बुलढाण्यातील उंद्री येथे अशा प्रकारे धर्मांतरण होत असेल तर त्या मदरशावर त्वरित कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी गणेश काळकर यांनी केली आहे. अशा पद्धतीने हे जे धर्मांतर केलं गेलं, अतिशय लहान वयातील मुलांचं त्याला कामाचं आमिष दाखवून, पैसे कमावण्याचं आमिष दाखवून, आईवडिलांना अंधारात ठेवून जे धर्मांतर झालेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. त्याचा मी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता म्हणून निषेध करतो. जर अशाच पद्धतीने हे धर्मांतराचं षडयंत्र सुरू राहिलं तर विश्व हिंदू परिषद आपल्या पद्धतीने आंदोलन करून याचं उत्तर देईल. माझी शासनाला मागणी आहे, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, सविस्तर गुन्हा दाखल झालेला आहे, आईवडिलांची तक्रार आहे. मुलाच्या खिशामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारल्याचं दस्तावेज सापडलेला आहे, तरीसुद्धा हा जो गुन्हा दाखल झालेला, या गुन्ह्याच्या आधारावरती संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत त्यांना जमानत सुद्धा मिळू नये अशी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी आज इथे मागणी करतो. त्याचबरोबर उंद्री येथे अशा प्रकारे धर्मांतरण झालेले किती तरुण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी समोर येत आहे. तर हा प्रकार गंभीर असून या प्रकरणात राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन करत राज्यात धर्मांतरण विरोधी कायदा त्वरित करण्याची मागणी केली आहे. आई वडिलांना अंधारात ठेवून विश्व हिंदू परिषद कार्यकर्ता म्हणून निषेध केला. विश्व हिंदू परिषदने आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याला हैदराबाद मध्ये नेण्यात आलं. हैदराबाद वरून त्याला उंद्री येथील एका मदरशामध्ये त्याला तिथं भरती करण्यात आलं. कसं काय होते, त्या मदरशामध्ये त्याची आय डी तपासल्या गेली की नाही गेली, त्याचं आधार कार्ड पाहायला गेलं की नाही पाहायला गेलं, अशा मुलांची अशा मदरशामध्ये कशी काय भरती होते, तो हिंदू आहे याची त्यांना जाणीव होती का नव्हती, मग अशा मुलाची अशा मदरशांनी कशी काय त्याला भरती करून घेतलं आणि त्याला तिथं भरती करून घेतल्यानंतर त्याचं नाव शुभम नावाचा मुलगा तो, त्याचं नाव मोहम्मद अली कसं काय होते. आणि हा जर प्रकार जर थांबला नाही तर विश्व हिंदू परिषद या विषयावर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहे. याची सरकारने आणि या प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतली तर याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतील. कारण आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. तुम्ही आमच्या मानबिंदूवर तुम्ही आघात करत आहात, आज आमच्या मुलांना पडून नेत आहात, आज आमच्या मुलींना पडून नेत आहात. आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, त्यामुळे विश्व हिंदू परिषद समस्त हिंदू लोकांच्या पाठीशी उभी राहील आणि त्या पद्धतीनं आंदोलन उभं राहील. वेळीच जर उंद्री येथील मदरशावर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या 2 दिवसात निर्णय घेऊ. कॅफेमध्ये मुला मुलींना पकडल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी आज सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये टाहू फोडला. कोचिंग हब असलेल्या अकोल्यात कॅफेचे वाढते प्रमाण हे कोचिंग व्यवसायाला एक दिवस ग्रहण लावणार असून सिव्हिल लाईन पोलिसांनी कॅफेमध्ये मुला मुलींना एकत्र पकडल्याने पालकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. शहरातील विविध कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व अनैतिक उद्योग सुरू असल्याच्या सुरस कथा आतापर्यंत ऐकण्यात होत्या. आज सिव्हिल लाईन्स पोलिसांच्या धाडसी कारवाईने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत आज ठाणेदार वैशाली भगत यांच्या पथकाने धडक कारवाई केली. त्यानंतर कॅफे चालकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आज कारवाई केल्याने त्यांचे चांगले धाबे दणाणले आहेत. कॅफेच्या नावावर सुरू असलेले उद्योग आज पोलिसांनी समोर आणले असून त्यामुळे पालकांमध्ये खळबळ माजली आहे. मुला मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे कारनामे आज पोलिसांनी पालकांसमोर वाचले. त्याचबरोबर यात काही अल्पवयीन मुला मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मी दामिनी पथक प्रमुख पोलीस इन्स्पेक्टर इंगला देवकर सोबत दामिनी पथक स्टाफ आम्ही अकोला शहरामध्ये असलेले जॉईंट कॅफे, द बॅकस्टेज कॅफे, फिस्ट अँड कट टर्न कॅफे या कॅफेमध्ये जाऊन आम्ही भेट केली असता त्यामध्ये 10 मुले 10 मुली अशी एकूण
20 मुले मुली अस्थि प्रवर्तन करताना मिळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस स्टेशन सीज झाली होती. महाराष्ट्र पोलीस कायद्याने प्रतिबंध कारवाई करण्यात आली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये 60 ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे, परंतु यामधून विदर्भाला वगळण्यात आले असून बेरोजगार युवकांवर एक प्रकारे अन्याय करण्यात आल्याचा आरोप होत आहे. प्रगत पद्धतीने शेती करण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ड्रोनचा कल वाढला आहे. ड्रोनच्या मदतीने शेतात कीटकनाशके आणि नॅनो खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. ड्रोनला सर्वाधिक मागणी महाराष्ट्रामधून येत आहे. महाराष्ट्रात विविध फळांची लागवड केली जाते, जिथे कीटकनाशकांच्या फवारणीची सर्वाधिक गरज असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये 60 ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 20% जास्त प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहेत, परंतु ड्रोन पायलट सेंटरच्या मान्यतेमध्ये विदर्भावर अन्याय झाला आहे. विदर्भात संत्रा, लिंबू, पपई, केळी इत्यादी फळ पिके तसेच कापूस, सोयाबीन आणि ज्वारी या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. विदर्भातील शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात, तसेच विविध कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी नॅनो फर्टिलायझर्सची फवारणी सुद्धा करतात. असे असतानाही विदर्भाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या ठिकाणी ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रे उघडण्यात आली आहेत त्यात बारामती, कोल्हापूर, गोरेगाव, हवेली, पालघर, सांगली, सानपाडा, राहुरी, लक्ष्मीनगर, पुणे, राजगुरुनगर, उस्मानाबाद आणि जुहू विमानतळ, सांताक्रूज आदींचा समावेश आहे. विदर्भात एक जरी ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले तर विदर्भातील अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. शेतात म्हणजे काय, कीटकनाशके आणि नॅनो खतांची फवारणीसाठीही शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला असता. विदर्भातील जनतेने भाजपचे अधिकाधिक आमदार निवडून दिले. राज्य सरकारमध्ये विदर्भाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असूनही एकही ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू झालेले नाही. विदर्भातील बेरोजगारांची ही एक प्रकारे चेष्टा ठरत आहे. विदर्भातील नागरिकांमध्ये भेदभाव केला जात आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या धोरणाबाबत बेरोजगार तरुणांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा 101 क्रमांक गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे. एखादी आगीची घटना घडल्यास अशावेळी अग्निशमन विभागाशी संपर्क कसा करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर यामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल तर संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात कोणाची तरी घरे, दुकाने किंवा इतर ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर येत असतात, तर कधी गावातील घरांना तर कधी मोठ्या शहरातील घरे, आस्थापनांना आग लागण्याच्या घटना घडत असतात. अशा वेळी अग्निशमन विभागाची गाडी वेळेवर पोहोचली तर जीवित व मालमत्तेची हानी बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकते. अनेक वेळा आपल्या जवळपास आग लागण्याची घटना घडली तर नागरिक अग्निशमन विभागाचा 101 नंबर डायल करतात, मात्र 101 नंबर डायल करूनही गेल्या अनेक दिवसांपासून अग्निशमन विभागाशी संपर्क होत नसल्याचे दिसून येते. काही कंपन्यांच्या सिम कार्ड टाकलेल्या मोबाईलवरून 101 क्रमांकावर संपर्क होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या सेवेचा लाभ कोणालाही मिळत नसल्याने हा टोल फ्री क्रमांक बंद करण्यात आला आहे का? गेल्या अनेक दिवसांपासून हा टोल फ्री क्रमांक काम करत नाही, त्यामुळे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे का? त्याची संबंधित विभागाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास समर सीझनसाठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक. जीन्स, कॅज्युअल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, कॉटन पॅन्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, टी शर्ट व भरपूर काही. ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन, ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये. स्पेशल ऑफर सुरू आहे, 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री, 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, तसेच 0 ते 40% पर्यंत भव्य डिस्काउंट. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट,
डेनिम मेन्सवेअर जवळ अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ, लॉयन्स क्लब ऑफ अकोला, कॉटन सिटी, श्रीराम हॉस्पिटल अकोला व स्माइल ट्रेन संस्था अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त भव्य मोफत तपासणी व प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ, लॉयन्स क्लब ऑफ अकोला, कॉटन सिटी, श्रीराम हॉस्पिटल अकोला व स्माइल ट्रेन संस्था अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त भव्य मोफत तपासणी व प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन अकोला शहरातील डॉक्टर एन आर सलामपुरिया मेमोरियल श्रीराम हॉस्पिटल अमानखॉ प्लॉट शास्त्री नगर येथे 15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत करण्यात आले आहे। वर्षभर चालणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून जन्मापासून फाटलेले ओठ व दुभंगलेल्या टाळूच्या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टर मयूर बी अग्रवाल प्लास्टिक सर्जन यांच्या माध्यमातून उपचार केले जातात। यामधील विशेष सुविधा म्हणजे जन्मापासून फाटलेले ओठ व दुभंगलेले टाळूच्या ऑपरेशनसाठी काहीही खर्च नाही। तसेच पांढरे डाग, नाकाचा बसकेपणा, जळाल्यानंतर आलेली विकृती, चिकटलेली बोटे, त्वचेवरील डाग व व्रण, जास्त बोटे असणे, चेहऱ्यावरील गोंधणे, लघवीच्या जागेस बाक असणे व लघवी नेहमीच्या जागेतून न होणे याबाबत ऑपरेशनमध्ये योग्य ती सूट दिली जाणार आहे। हे मोफत शिबिर शनिवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत चालणार असून रुग्ण नोंदणी डॉक्टर एन आर सलामपुरिया मेमोरियल श्रीराम हॉस्पिटल प्लास्टिक सर्जरी रिकन्स्ट्रक्टिव्ह व कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, हायटेक बर्न केअर सेंटर, स्किन अँड हेअर क्लिनिक, अमानखा प्लॉट, शास्त्री नगर, अकोला येथे सुरू असून रुग्णांनी कृपया प्रथम नाव नोंदणी करून वेळेवरची स्वतःची होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे। तसेच अधिक माहितीकरिता 72 18 59 83 84 21 57 61 49 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे मध्य प्रदेश बराणपूर येथून प्रतिबंधित गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याचा 18,81,000 ऐवज जप्त केला। या कारवाईत 3 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील बराणपूर येथून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची गोपनीय माहिती मलकापूर शहर पोलिसांना मिळाली होती। या माहितीनुसार पोलिसांनी बोलेरो वाहनाचा पाठलाग करून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 18,81,000 रुपयांचा गुटखा आढळून आला आहे। त्यावरून पोलिसांनी बराणपूर येथील 3 आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे। सोबतच गुटखा आणि वाहन असा 18,81,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तर या गुटखा वाहतूक व विक्री प्रकरणामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत, त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा जो निषिद्ध विक्रीला निषिद्ध असा जो गुटखा आहे तो पकडण्यासाठी बऱ्याच दिवसापासून फिल्डिंग लावलेली होती आणि काल योगायोग काल 11 तारखेला आपल्या बुराणपूरकडनं नांदुरा साईडला एक बेलोरो गाडी जाणार असली इन्फॉर्मेशन मिळाली। माझ्या अधिपत्याखाली मी स्वतः पी आय रत्न बारकी पोलीस उपनिरीक्षक रोकडे पोलीस कर्मचारी शेले मुंडे माने अशांनी ती सदरची गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला रितसर पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 11,81,000 निषिद्ध असा गुटखा मिळून आलेला आहे। त्याचबरोबर सदर बेलोरो 5 लाख रुपये किमतीची असा एकूण 18,81,000 माल आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यात आरोपी 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। सुरुवातीला एक शेख अकराम शेख, दुसरा आहे क्लिनर आहे शेख सलमान शेख आणि तिसरा अरुण राठोड, तिन्ही राहणारे बुरहाणपूरचे आहेत। या तिघांनाही आज अटक करण्यात आलेली आहे। माननीय कोर्टात हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी घेऊन ज्याच्यामध्ये अजून कोण सहभागी आहेत त्याचा तपास चालू आहे। अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील भुईभार लेआउटमध्ये रस्ता खोदून ठेवण्यात आला। या रस्त्यावर मुरुम टाकण्याऐवजी लाल माती टाकण्यात आली। पावसाळ्याचे दिवस पाहता परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये येत असलेल्या भुईभार लेआउट या ठिकाणी
वास्तव्यास असलेले सर्वसामान्य नागरिक रस्त्याच्या समस्यांमुळे नरक यातना भोगत आहेत. गेल्या 2 महिन्यांपूर्वी सदर भागात महानगरपालिकेतर्फे रस्त्याची बांधकाम करण्याकरिता खोदकाम करण्यात आले होते. यावेळी रस्त्यावर मुरुमा ऐवजी लाल माती टाकण्यात आली, परंतु या लाल मातीमुळे सदर भागात चिखलाचे साम्राज्य उभे झाले असून या ठिकाणी वास्तव्यास असलेले सर्वसामान्य नागरिकांसोबत शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. अकोला शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे सदर भागातील रस्ता हा जलमय झाला असून अनेक विद्यार्थी या भागात खराब रस्ता असल्याने पडले आहेत. याबाबतची अधिक माहिती या ठिकाणी वास्तव्यास असलेली नागरिक तसेच शाळकरी चिमुकल्यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना दिली. स्थानिक उमरी येथील भुईभार लेआउटमधील जो रस्त्याचं बांधकाम चालू आहे ते सध्या स्थगिती लागलेली, त्याला 2-3 महिन्यापासून तो काम बंद आहे आणि तो रस्ता पूर्ण मातीने मातीचा कच्चा असल्यामुळे गाडीला ने आण करण्यास प्रॉब्लेम जात आहे आणि म्हणजे त्रासदायक होता जास्त, तर तो रस्ता लवकरात लवकर बांधण्यात यावा. मैं रोज स्कूल में जाता हूँ, टैपल पॉट कीचड़ है, मैं इधर गिर गया. कितने बार गिरे तुम? 2 बार. 2 बार गिर गए? मेरा नाम वीरा है, मैं रोज स्कूल जाता हूँ. मैं इसी रास्ते से, तो इस रास्ते पे आप कीचड़ है, तो मैं कीचड़ पे गिर गया. उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या निंबा फाटा येथील एका मेडिकलचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी 10,000 नगदी लंपास केले. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम निंबा फाटा येथे दिनांक 12 जुलै मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान माऊली स्वस्त औषधी सेवा मेडिकल येथे चोरट्यांनी मेडिकल समोरचा लाईट फोडून आणि समोरचे शटरचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मेडिकलमध्ये ठेवलेले अंदाजे 10,000 रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीनंतर चोरट्यांनी बाजूचे आशीर्वाद ॲग्रो कृषी केंद्र दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. बुधवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मेडिकल मालक दुकानात पोहोचले असता त्यांना शटरचे कुलूप फोडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांना दिली. माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. येथे लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले, तसेच या परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची प्रक्रिया सुरू होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा दुकानात प्रवेश करून चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. या परिसरात झालेली चोरी पाहता इतर दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत. दिल्ली येथील नोएडा भागात अतिवृष्टी झाल्याने याचा फटका कृषी आयुक्तालय पुणे येथील महावेद संकेतस्थळाला बसला. गेल्या 24 तासापासून हे संकेतस्थळ बंद असल्याने पावसाबाबतची आकडेवारी कोणत्याच कार्यालयाला प्राप्त होऊ शकली नाही. अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. याच पावसाचा फटका शासकीय यंत्रणेला सुद्धा बसला आहे. दिल्ली येथील नोएडा भागात अतिवृष्टी सुरू झाल्याने या भागातून कृषी आयुक्तालय पुणे येथील महावेद संकेतस्थळाला मिळणारे सिग्नल गेल्या 24 तासापासून बंद असल्याने संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विद्यापीठ तसेच कृषी अधिकारी कार्यालय यांना पावसाबाबतची इत्यंभूत आकडेवारी प्राप्त होऊ शकलेली नाही. अकोला नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्यातर्फे दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाला गत 24 तासांतील पावसाची आकडेवारी महावेदच्या संकेतस्थळाद्वारे प्राप्त होते. दिल्ली येथील नोएडा सेक्टरमधील सिग्नल प्रणालीला अतिवृष्टीचा फटका बसल्याने या ठिकाणावरून कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी संपूर्ण राज्यातील पावसाबाबतची माहिती पाठवित आली नाही. सद्यस्थितीत सिग्नल प्रणाली सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काही तासात सिग्नल प्रणाली पुन्हा कार्यान्वित होईल अशी माहिती अकोला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग द्वारे देण्यात आली आहे. महावेदचे संकेतस्थळ बंद असल्याने आज ही माहिती प्राप्त होऊ शकली नाही. याबाबत पाठपुरावा होत असून माहिती प्राप्त होताच अपडेट केली जाईल अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली. अकोला शहरातील डाबकी रोड शेगाव रस्त्यावर निर्माणाधीन रेल्वे गेट उड्डाण पुलाचे बांधकाम कासव गतीने सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हा पूल तयार झाला असला तरी रेल्वे रुळावरील पुलाचे निर्माण कार्य बंद आहे, त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोला शेगाव रस्त्यावर निर्माणाधीन डाबकी रोड रेल्वे गेट उड्डाण पुलाचे बांधकाम दोन्ही बाजूंनी पूर्ण झाले. या उड्डाण पुलावर डांबरीकरण करण्यात आले नाही, परंतु रेल्वे रुळावरून पूल जोडण्याकरिता आवश्यक असलेले बीम गर्डन
टाकण्याचे कार्य कासवगतीने सुरू आहे. या पुलाला रेल्वे रुळावरून जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच या पुलाचा वापर करता येईल. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम रखडले आहे. उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना रेल्वे गेट बंद झाल्यानंतर ताटकळत उभे राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. याकडे रेल्वे विभाग व बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या जोडणीच्या कामाला गती देण्यासाठी समन्वय साधावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला. आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून विजय देशमुख यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आज नियुक्तीपत्र. आलेगाव येथे हिंदू युवकाचे केले धर्मांतरण, परिवाराला दिली धमकी, पोलीस आले ऍक्शन मोडवर. कॅफेमध्ये पकडले मुले मुली, पोलीस स्टेशनला आई वडिलांनी फोडला टाहो, पोलिसांनी केली धाडसी कारवाई. ड्रोन पायलट केंद्र मंजुरीमध्ये विदर्भावर अन्याय, विदर्भासोबत भेदभाव केल्याचा बेरोजगारांचा आरोप. अग्निशमन विभागाचा टोल फ्री क्रमांक अनेक दिवसांपासून बंद, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.